परंतु ते सॉल्व्ह करत करत इथपर्यंत आपण पोहोचलो आणि आता फार मोठा क्षण आता जोडला जातोय. येस, विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस मॅच आणि प्रतीक तुला देखील शुभेच्छा. दोन्ही टीमचे कॅप्टन या. ट्रॉफी जर घेतली मध्ये तर चांगलं सुशोभीकरण होईल. त्याकरता ज्या कप करता आपण खेळतोय तो कप घ्या आणि दोन्ही टीम लाईनअप करा. म्हणजे येस, चांगल्या दर्जाचं चित्रण आपण ट्रिपल एस एंटरटेनमेंटच्या माध्यमातून इथे तुम्ही पाहू शकाल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय गणपतराव जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मोहन गणपतराव पाटील सायगावचं हे व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीनं हा मानाचा चषक सध्या आपण पाहतोय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, अजय भोईर आणि प्रतीक. टॉस करतायत आमचे दिग्दर्शक निर्माते प्रफुल्लजी पाटील. टॉस तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला साईदेवा चषक आहे आणि एका बाजूला आमचा अतिशय गरीब समीरदादा पाटील, जो कधीच कोणाकडून जास्त पैसे घेत नाही. श्रीसेवा श्री साई टू व्हीलर गॅरेज अवश्य भेट द्या. ज्यावेळी तुम्ही ब्रिज उतरता अंबाडीचा, त्याच्या डाव्या हातावर तुम्हाला गॅरेज नक्कीच मिळेल. ते टॉस होतोय. साईदेवा चषक इज द कॉल फ्रॉम अजय भोईर. आणि पहा, समीर पाटील फार लकी आहे, त्याला इथे टॉस जिंकला आहे. साई टू व्हीलर गॅरेज समीर पाटील आणि प्रतीकनं नाणेफेक जिंकली आहे श्रावणी स्पोर्ट्स पिळंजा संघ. प्रदीप काय म्हणशील? आता निर्णय तर विचारतो, परंतु हा ही स्पर्धा खेळताना कसा सुखद अनुभव आलाय? खूप आनंद वाटतोय. येस, खूप आनंद वाटतोय. काय म्हणशील? नाणेफेक जिंकली आहे. मेगा फायनलचा सामना आहे. सामना दोन षटकांचा आहे. या दोन षटकांच्या सामन्यामध्ये आपला निर्णय काय असणार आहे? फलंदाजी करणार. पहिल्यांदा बॅटिंग करणार आहात. कोणते खेळाडू आहेत की ज्यांच्याकडनं आता अशा अपेक्षा आहेत? रितेश दादा आहे आणि यतीश ठाकरे. येस, यतीश ठाकरे आणि रितेश. यतीशकडे पाहूनच वाटतंय डेफिनेटली या मॅचमध्ये ताबडतोड फलंदाजी करणार आहेत. वळूयात आपण अजयकडे. अजय काय म्हणशील? टॉस तर हरलाय, परंतु वाट्याला आता बॉलिंग आली आहे. समोरच्या संघाच्या विरोधात खेळताना रणनीती आता काय असणार आहे? रणनीती असेल तीच असेल. येस, जी आहे तीच असेल. गेम प्लॅनिंग डायरेक्टली मैदानात दिसेल. तुला शुभेच्छा या मॅच करता आणि वळूयात सरळ. आता वेळ खूप कमी आहे. प्रतीक तुला देखील शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेनं इन ऍक्शन. इथूनच साकरोलीकर आपण मैदानात क्षेत्रक्षण सजवायचं आहे. मान्यवरांना विनंती करूयात, व्ही आय पी डायसमध्ये आपण बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणि लगेचच दोन बॅटर्स यतीश ठाकरे आणि रितेश आपण लगेचच तैनात करा. चला, आई गावदेवी साकरोली टीम इथे क्षेत्ररक्षण त्यांना करायचं आहे. आकाश पाटील फॅन क्लब टीम. चला, आपल्याकडे वेळ आहे. तत्पूर्वी आपण जाऊयात. ज्यांनी तृतीय क्रमांकाचं चषक आम्हाला स्पॉन्सर्ड केलं, ऍडव्होकेट दिनेश चांगो पाटील साहेब, त्यांचा शाही सन्मान या मंचावरून करण्याकरता आपण आयोजकांना विनंती करूयात. चला थोडं फास्ट घ्या. आयोजक संकेत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ऍडव्होकेट दिनेशजी पाटील यांना सन्मानित करूयात. थोडं घाईनं घ्या प्लीज, कारण मेगा ग्रँड फिनाल आहे त्याकरता. तर सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट दिनेश चांगो पाटील, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, ज्यांच्या वतीनं ही ट्रॉफी आम्हाला दिली आहे. तर खऱ्या अर्थानं चला साखरोलीकर, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे पुढच्या सत्रात, त्यामुळे जेवढी घाई कराल. तर या ठिकाणी दिनेशजी पाटील साहेबांचा शाही सन्मान, जे दाते आहेत, जे प्रणेते आहेत तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीचे. तदनंतर सन्माननीय आदरणीय संतोष गजानन पाटील, श्री सद्गुरु कृपा ट्रेडर्सचे प्रोप्रायटर, द्वितीय क्रमांकाचे प्रणेते, अर्थातच ज्यांच्या वतीनं ट्रॉफी आम्हाला प्रदान केली आहे, त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती आपण महेंद्र भाकरे यांना करूयात. साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते आपण संतोष गजानन पाटील यांचा शाही सन्मान आपण करतोय. चला थोडं घाईनं घ्या आयोजक. तर या ठिकाणी शाही सन्मान होतोय श्री सद्गुरु कृपा ट्रेडर्स. अगदी सगळ्या बांधकामाच्या वस्तू तुम्हाला तिथे मिळतील. सिमेंटचे पत्रे, सिमेंटचे व्यापारी जे आहेत घाऊक, आदरणीय संतोषजी पाटील त्यांचा शाही सन्मान या मंचावरून केला जातोय. तदनंतर प्रथम क्रमांकाच्या चषकाचे जे प्रणेते आहेत आदरणीय मोहन गणपतराव पाटील, त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती आपण साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नीलजी पाटील यांच्या शुभ असते. त्यांचा शाही सन्मान
इथे टॉस जिंकलाय तो मात्र श्रावणी स्पोर्ट्स पणजी संघाने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतीक फार हुशार कॅप्टन आहे, छोटा जरी असला तरी तो मास्टर माइंड आहे. म्हणजे असं म्हणतात की लढाई जर तुम्हाला जिंकायची आहे ना तर तुमचा सेनापती फार हुशार लागतो आणि प्रतीक डेफिनेटली हुशार सेनापती आहे. यतीश ठाकरे आणि त्याच्या साथीनं मात्र रितेशला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर, जिथे आता वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात होईल, त्यानंतर आदरणीय डीवायएसपी साहेब आरसी पाटील, तदनंतर सन्माननीय सुरेश कृष्ण पाटील साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयांची अनामत रक्कम, आदरणीय सागर जी अंकुश पाटील त्यांच्या वतीनं 5,000, जगन्नाथजी ठाकरे 2,000, अशोक नाशिक पाटील यांच्या वतीनं 1,500 रुपये, मोहन काका पाटील 3,000 रुपये, पवनजी देसले यांच्या वतीनं 5,000. तर जाऊयात मॅचच्या दिशेनं, अर्थातच इथे मॅचला सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार, आकाश पाटील पहिला बॉल घेऊन. पहिल्याच बॉलला पंच केलंय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मधोमध बॉल आहे, जिथून पहा वेगानं जगदीश आले, बॉलला उचलला आणि जगदीश शेळकेनं बॉलला फेकलाय तर डाऊन एंडवर, जिथून धावांचं कनेक्शन क्रिएट होईल ते मात्र एक. अर्थातच हाच दिवस 1 फेब्रुवारी 1689 ज्या दिवशी इंद्रायणी भीमा देखील हळहळल्या, मुकरब खानाचा वेढा मात्र जिथे पडला आणि खऱ्या अर्थानं त्याच संगमेश्वरी माझ्या राजाला जेरबंद केलं गेलं. 40 दिवसांचे अत्याचार छत्रपतींनी भोगले आणि पहा बॅक ऑफ दी हँड, जबरदस्त गोलंदाजी, स्विंगिंग डिलिव्हरी बॅक ऑफ दी हँड. फार कमी गोलंदाजांना ही कला अवगत आहे. आकाश पाटीलनं हा बॉल फेकलाय, डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. पंच दर्शवत आहेत की यतीश ठाकरे हाईट आपली देखील खूप जास्त आहे, बॉलला फ्लाईट असली तरी. इथून डॉट बॉलची उद्घोषणा, पुन्हा एकदा बॉलर तयार, षटकातला तिसरा बॉल यतीश ठाकरेसाठी. हाफ ट्रॅकर आणि आता पहा यतीश ठाकरेचा हा घणाघाती प्रहार, बॉल चाललाय षटकाराचा पिळंजे ब्रँड, फलंदाज यतीश ठाकरेच्या बॅट मधून षटकार. कम ऑन डीजे, त्या डॉक्टरला देखील हातात टेथोस्कोप घेऊन सांगावं लागतं की मी डॉक्टर आहे. अगदी सुरेश पाटील साहेबांना देखील ऑफिसमध्ये बसल्यानंतर सांगावं लागेल की मी एक्साइज ऑफिसर आहे, परंतु यतीशला सांगावं लागणार नाही की मी पैलवान आहे. तो बॉडी बिल्डर आहे आणि त्याची देहयष्टी पहा आणि ती ताकद तो मैदानात वापरतो आहे. खरंच फार मोठी गोष्ट आहे आपल्या मराठी माणसासाठी आणि आपल्या ग्रामीण भागासाठी की मुंबईत जाऊन तो तिथल्या प्रोफेशनल्सला ट्रेनिंग देतो, म्हणजे ही खरं तर आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. यतीश पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकिंग एंडवर, इथे फटका चांगला आहे समालोचन कक्षाच्या समोर, बॉल चाललाय जिथं वारा तिथंच मारा, अगदी चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी, एका पाठोपाठ एक दुसरा देखील आलाय षटकार. कम ऑन डीजे, खऱ्या अर्थानं आपल्या नांदिटण्याचा सिंगर प्रशांत भोईर तो देखील फार चांगली कामगिरी करतोय संगीताच्या क्षेत्रामध्ये. या स्पर्धेचं गाणं देखील रुपेश त्यानंच बनवलं, प्रथमेश ठाकरे जे तुम्ही निर्माते होतात त्या गाण्याचे ते देखील गाणं प्रशांतनंच बनवलं आणि बरीचशी गाणी महाराष्ट्राच्या परिपटलावर सध्या प्रशांत बनवतोय, माझ्या गावचा भाचा आहे. आणि खरं तर नांदिटणे या गावातनं तो सध्या बिलॉंग करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं, आकाश पाटील पुन्हा एकदा, एका पाठोपाठ एक धमाका, यतीश ठाकरेचा हा धडाका, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईन च्या पलीकडे षटकार. कम ऑन डीजे, षटकारांची हॅट्रिक कंप्लीट. ज्यांची खर तर ओळख आहे, आदरणीय प्रफुल्लजी पाटील जे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार आहेत लेखक आहेत, त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं यतीश ठाकरे करता. त्याच्या षटकारांची हॅट्रिक जी त्यांनी कंप्लीट केली त्याकरता तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज यतीश ठाकरेच्या या बॅटिंग करता आलंय. काय दर्जेदार बेमिसाल टायमिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. म्हणजे आकाशनं ज्यावेळी एक डॉट बॉल फेकला ना त्यावेळी असं वाटलं की आकाशनं पलटवार केलाय, परंतु तदनंतर यतीशनं मात्र दाखवली आपली मनगडातली रग. आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, म्हणजे वार पलटवार हे होतच राहणार मैदानाच्या आत. 18 धावसंख्येवर खेळतायत 4 चेंडूंमध्ये आकाश पाटील, लढवय्या योद्ध्याचं नाव या आकाश पाटीलचं. हा बॉल आता पहा इथे कम बॅक केलाय आकाशनं, डॉट बॉलची उद्घोषणा, षटकाचा खेळ इथे संपलाय तो 1 आणि 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 19 धावा,
19 रन्स ऑन बोर्ड. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवरायां सारखा शूर योद्धा या मातीत जन्माला आला. 350 वर्षापूर्वी 350 किल्ल्यांचं अधिराज्य बनवून एकाही गडाला आपल्या कुठल्याही फॅमिलीचं किंवा आपलं नाव न देणारा म्हणजे माझा राजा छत्रपती शिवरायांना मानाची मानवंदना करणे 19 आकडा धावफलकावर आहे. संयुक्त राष्ट्रांना देखील ज्या आकड्याला छत्रपती दिनाचा दर्जा दिला 19 फेब्रुवारी, आणि म्हणूनच की काय 19 फेब्रुवारी 1630 यवनांच्या विरोधात लढण्याकरता धारोष्ण रक्त वाहत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं या महाराष्ट्राच्या मातीला एक इतिहास लढवणारा योद्धा, अर्थातच महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकाकरता आपण वळूयात. 19 धावा धाव फलकावर रितेश आहेत स्ट्रायकिंग एंडवर, आणि बॉलिंग ट्रॅकवर शैलेश आलाय. आई गावदेवी साखरोलीला प्रमोट करतोय, अर्थातच ओव्हर द विकेटनं या खेळीची सुरुवात. आणि रितेश फार मोठा मास्टर माइंड खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅकवर शैलेश तयार, हाफ ट्रॅकर उडवलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चेंडू निघून जाईल षटकार. कम ऑन डीजे. और हार का मातम इस बीच का जो अंतर है वो बड़ा बेमिसाल होता है, आणि तेच दाखवतात रितेश काय दर्जेदार अप्रतिम बॅटिंग साकार केली आहे. इथे चौथा षटकार आला या सत्रातला आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र 25 या आकड्यावर. बॉल तयार शैलेश, ओव्हर पिच सगळ्यात सोपा बॉल, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, आणि फिकीप देखील तत्परते नव्हती आहे त्या क्षेत्रात. आपण त्या क्षेत्ररक्षकाला पाहिलं, आशिष कालचा बड्डे बॉय, खऱ्या अर्थानं काल त्याचा वाढदिवस देखील स्पेशल होता, कारण साखरोली संघ काल गटातनं प्रमोट झाला रुपेश, आणि तोच खेळाडू होता स्ट्रायकर एंडवर ज्यावेळी एका बॉलात एका धावसंख्येची गरज होती आणि त्यानंच ती मॅच देखील जिंकवली. तर डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा, चेंडूंचा खेळ इथून संपलाय, तो 2 शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि बॉलर शैलेश पुन्हा एकदा तयार. फुल टॉस लॉंग ऑन मध्ये समोर आहे आशिष, व्हॉट अ कॅच. बॅटरला परतावं लागेल रितेश, छापारीला इथे अंकुश लागलाय. बॅट्समन गोज टू द डग आउट, मिस्टर रितेश हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. भल्या भल्या ना देऊन टक्कर सारांची बनले तिजान. धन्यवाद. भल्या ना देऊन टक्कर सारांची. खर तर आकाश पाटीलचं नाव मी याकरता घेतो ना साखरोलीच्या, की रुपेश कदाचित जिंकण्यापेक्षा तत्वांचं मोल जास्त असावं, म्हणूनच महाभारतात कर्णाला जे महत्व आहे ना ते अर्जुनापेक्षा जास्त आहे, आणि म्हणूनच तत्वांवर खेळणारा हा खेळाडू आकाश पाटील, ज्याला तुम्ही पाहू शकाल जो सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, आणि या मॅचला परताव्याची साथ देण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये. शैलेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत या बॉलिंग ट्रॅकवरनं षटकातला पुढचा चेंडू हाताळण्याकरता. हाफ ट्रॅकर इथे मात्र लाईन चेक करावी लागेल, पंच स्वप्नील काबाडी दर्शवत आहेत की हा बॉल वाईट घोषित करार दिला गेला. एक्स्ट्रा धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते, धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय तो मात्र 28. ऍक्शन रिप्ले मधून तुम्ही पाहू शकाल, पहा बॉल पूर्ण लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि खूप चांगली पंच म्हणून भूमिका स्वप्नील काबाडी, या परिसरातील एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटर, आणि आता मात्र या वर्षीपासून पंचांची भूमिका जे साकारत आहेत. इथे चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय या षटकातील, तो मात्र 3 अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. समोर आहे अतिश ठाकरे, ओव्हर पिच उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. यशस्वी कथा कधीच वाचू नका, त्यातून केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यातून तुम्हाला धडे मिळतात आणि त्यातून तुम्हाला लढण्याची जिद्द देखील मिळते, प्रेरणा देखील मिळते. आता मैदानाच्या आतमध्ये शैलेशच्या विरोधात प्रघात केले जात आहेत. यतीश ठाकरे समोर आहे, बॉल तयार, षटकातले शेवटचे 2 बॉल, ओव्हर पिच थारा नाही आहे या चेंडूंना क्रिकेटमध्ये. पुन्हा उडवलंय यतीश ठाकरेचा हात तडाखा, बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. धन्यवाद.
खरं तर रुपेश असं म्हणतात ना की जे आपल्या घामाच्या शाईनं इतिहास लिहितात ना त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात. ओव्हर पिच बॉल द्याल त्यावर प्रघात केलाय आणि अर्थातच यतीश ठाकरेचा हा पाचवा षटकार या खेळीमधून त्याने साकार केलाय. याच षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 40 धावा ज्या धावफलकावर अगदी जोडल्या जातील. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्याकरता शैलेश इथे दांडीगुल. उशिरानं का होईना परंतु परताव्याची साथ दिली आहे आणि खऱ्या अर्थानं शैलेशनं देखील दमखम दाखवलाय मैदानाच्या आत्याचा स्वतःचा. 40 या धावसंख्येवर डाव आटोपलाय. विजयाकरता 41 करायच्या आहेत. रुपेशच्या 41 धावा होणार की रोखल्या जाणार हे मात्र येणाऱ्या उत्तरार्धात आपण पाहूयात. परंतु तुर्तास आपण एक संधी डीजे जॉकीला देऊयात. त्याआधी मात्र एक गोष्ट आवर्जून मी आई गावदेवी साखरोली करता जरूर सांगेन की स्वतःच्या बहिणीचे दागिने गहाण टाकल्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम या भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमी योजनेवर काम करणारे RR आबा जर या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद भूषवू शकतात. 28 वर्ष तुरुंगवास भोगणारा नेल्सन मंडेला जर या जगाला शांतीचा संदेश देऊ शकतो आणि परिस्थिती विरोधात गेली म्हणून निर्भीडपणे झगडत या स्वराज्याच्या निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज जर रणांगण गाजवू शकतात तर मग हाच आई गावदेवी साखरोली संघ याच मैदानातून 12 चेंडूंमधल्या याच 41 धावा का ठोकू शकत नाही तर डेफिनेटली त्यांना शुभेच्छा या मॅच करता. आणि ज्यावेळी तो प्रवास सुरू होईल त्यावेळी पुन्हा आपण जोडले जाऊ. परंतु त्याआधी आपण एक संधी पुन्हा या स्पर्धेचं जे थीम सॉंग आहे साईदेवा प्रतिष्ठानचं ते मात्र आपण प्रस्तुत करा. त्यानंतर पुन्हा आपण परतूयात. कम ऑन डीजे. टक्कर सारंची बनल ती जान भल्या भल्या ना देऊन टक्कर सारंची बनल ती जान. अर नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. अर नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. चला कैलासवासी कृष्णा गणपतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय सन्माननीय सुभाषदादा पाटील जे या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं या मंडळाला 1000 रुपयांची आर्थिक स्वरूपातलं पाठबळ या ठिकाणी त्यांनी प्रदान केलं. धन्यवाद सुभाषदादा. तुमच्यासारखे दाते ज्यावेळी असतील ना त्याचवेळी या क्रिकेटला देखील दुजोरा. कारण पहा इथं येणारा जे खेळाडू आहेत ना ते स्वतःची नोकरी असते कुठेतरी धंदा असतो तिथे ॲडजस्टमेंट करून किंवा प्रत्येक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल ते सगळं क्षेत्र राजकीय पटल असेल हे सगळं सांभाळून या मैदानात वेळ काढून येत असतात आणि खऱ्या अर्थानं इम्प्रुव्हायझेशन या क्रिकेटमध्ये 12 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता 41 धावांची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा. आतापर्यंत 14 ट्रॉफ्यांचे शिलेदार आहेत श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे आणि आतापर्यंत 3 ट्रॉफ्यांचे शिलेदार आहेत आई गावदेवी साखरोली. कोणाच्या 15 होतील तर कोणाच्या 4 होतील दोन्हीकडे पॉसिबिलिटी आहेत. रितेश रुपेश कसं आहे की क्रिकेटमध्ये असं आहे की जर तुम्ही तुमचं सारस्वत भूमिका स्पष्टपणे निभावाल जिथे तुमची कौशल्य दाखवाल तिथे तुम्हाला विजय तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट असतो. आकाश पाटील लढवय्या योद्ध्याचं नाव तुम्ही पाहू शकाल ज्याला लीड करत तो तुम्ही स्ट्रायकर एंडवर लढवय्या योद्धा मैदानाच्या आतमध्ये त्याच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवर बॉलर राहुल पहिला बॉल घेऊन 41 धावांचा पाठलाग. इथे मात्र फटका चांगला आहे बॉलला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि पहा हीच तर खरी जिद्द आहे हीच चिकाटी आहे हेच परिश्रम आहेत अजित. म्हणूनच आम्ही म्हणतो ना की क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ नाही आहे. क्रिकेट हा 3 किंवा 4 खेळाडूंचा खेळ देखील नाही आहे. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. जिथे तुमचा एक देखील खेळाडू कमकुवत असेल ना तिथे तुमची बाजू कमकुवत बनते. परंतु अजितनं दाखवलं की श्रावणी स्पोर्ट्स पिळंजा संघ लढू शकतो आणि त्याचं कारण आहे आमचं क्षेत्ररक्षण देखील मजबूत आहे. पहिल्याच बॉलवर धावा आल्या 2 बॉलर इथे तयार. 50 गोलंदाजी इथे पहा प्रॉपर डिलिव्हर्जन आहे इम्प्रुव्हाइज केलं बॉलला इन स्विंग एक्झिक्यूट केला आणि तदनंतर
एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून बॉल संपुष्टात आले ते दोन आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती दोन या आकड्यावर. तब्बल 27 वर्ष भारतीय कर थांबले, कारण 25 जून 1983 नंतर 2 एप्रिल 2011 जो पण विश्वचषक उचलला, महेंद्रसिंग धोनीनं वानखेडेवरून स्टायलिश फिनिश करत श्रीलंकेला परास्त केलं आणि 2011 आपण इतिहास घडवला तोच हा दोन आकडा. त्यानंतर एक धाव पंच होती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धावा, विजया गरदा अजून करायच्या आहेत त्या मात्र 38, कारण 41 धावांचा पाठलाग इथून सुरू आहे. 38 धावा अजूनही गरजेच्या आहेत, चेंडू शिल्लक आहेत त्या मात्र 9. काय दर्जेदार मुकाबला सध्या सुरू आहे. केशव मैदानाच्या आतमध्ये आहेत, वारा देखील थांबलाय आणि हाच केशव ज्यानं जेव्हा जेव्हा आई गावदेवी साखरोली संघ संकटांच्या भोवऱ्यात सापडला किंवा महासागरात जेव्हा जेव्हा साखरोलीकरांची नाव मात्र डगमगली तेव्हा तेव्हा हाच केशव धावून आलाय. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जिथे फंबल झालाय आणि 2 धावा कनेक्ट झाल्यात. 22 यार्डचं स्टँडर्डाइज अंतर कापत हे दोन्ही बॅटर्स 2 धावा धावफलकावर जोडतायत. धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय तो मात्र 5 अंकावर. विजया गरदा करायच्या 36 धावा, शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र रिक्वायर रन रेट फार वेगानं वाढतंय. इथे आता षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॉल तयार, चांगला स्ट्रोक इन फ्रंट ऑफ द विकेट, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विकेट पर अगदी विकेटच्या माध्यमातून केशवला परतावं लागेल. बॅट्समन गोज टू द डग आउट, विकेट नंबर 1. कम ऑन डीजे. भल्या भल्या ना देऊन टक्कर सारंची बनले ती जान, भल्या भल्या ना देऊन टक्कर सारंची बनले ती जान. अर नावत नाही रे गावत दम हाय साई देवा प्रतिष्ठान. अर धन्यवाद. इथे शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 7 आणि विजया करता 36 धाव संख्येची गरज आहे. 36 प्रेक्षकांना तुम्ही पाहू शकाल. मानिवलीचे सुचित सर ते देखील आनंद घेत आहेत या मॅचचा आणि मानिवलीकर देखील आनंद घेत आहेत त्या स्टँडमधून. त्यानंतर आमचे कॅमेरामन आकाश मात्र खूप चांगलं चित्रण इथून तुम्ही पाहू शकाल. निलेश यस डेफिनेटली मानिवलीकर देखील आनंद घेत आहेत आपल्या घरच्या मैदानात. त्यानंतर जाऊयात आता मैदानाच्या आतमध्ये. माननीय श्री बंड्या भाऊ गंगण सचिव व मुंबई प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इथे फलंदाज आकाश च्या खेळीला देखील पूर्णविराम. बॅटर गोज टू दी डग आउट, मिस्टर आकाश पाटील बॅक टू दी पॅवलियन. थोडा स्पीडअप करा. तर सन्माननीय बंड्या भाऊ गंगण सचिव व मुंबई प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बक्षीस वितरणाकरता त्यांचं देखील शुभागमन होणार होतं. येस डेफिनेटली ते सदिच्छा भेट इथे देणार आहेत, त्यांना उशीर होणार आहे अर्थातच ते कामानिमित्त सध्या बाहेरच्या दौऱ्यावर आहेत. तरी देखील आपला महत्वाचा वेळ या स्पर्धेकरता पोहोचवण्याचं काम मात्र माननीय बंडाभाऊ गंगण आपले देखील आभार. तुम्ही पाहू शकाल खेळाडू कक्ष जिथून साखरोलीकर थोडेसे निराश, परंतु पहा तरी देखील विजय जल्लोष होईल, कारण पहा दर्जेदार चांगली लढत त्यांनी दिली आहे. 5 धावा जरी आल्या असल्या तरी येणारे 6 बॉल आणि 36 म्हणजे इथे आठवावं लागेल युवराज सिंगला, इथं आठवावं लागेल अंद्रे रसेलला, इथे आठवावे लागेल किरण पोलॉर्डला, त्यानंतर हर्षल गिब्बसारखे फटके खेचावे लागतील आणि 6 बॉलमध्ये 6 षटकारांची आता गरज आहे. बॅटर तयार, स्ट्रायकर एंडवर जगदीश शेळके. पहिलाच बॉल पंच केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये जिथे यतीश आहेत, वेगानं ते आलेत आणि तदनंतर फक्त 1 धाव. पहा क्रिकेट हा असा खेळ आहे की या खेळाच्या 2 बाजू आहेत. जशा टॉस करताना तुम्ही नाण्याला 2 बाजू पाहता तशा या खेळाला देखील 2 बाजू आहेत. जेव्हा एखादा हरेल तेव्हाच एखादा प्रतिस्पर्धी जिंकतो, त्यामुळे हरणाऱ्यांना कधी वाईट वाटून घेऊ नका. या पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण काय जास्त करू शकतो, टेक्निकल यू शूड थिंक, तुम्ही त्यावर विचार करा, आत्मचिंतन करा आणि आपल्या चुका सुधारा. इथे मात्र बँक ऑन द टार्गेट, प्रॉपर ब्लॉक आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला केलाय, परतीच्या प्रवासाला पाठवलाय. बॅटर आउट, इथून फलंदाज बाद झालाय. मिस्टर रोहित बॅक टू दी डग आउट. कम ऑन डीजे. धन्यवाद. खरं तर
रुपेश आपण म्हणतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण हा गोड व्हावा. आज तुकाराम बीज देखील आहे आणि खरं तर संत तुकाराम महाराजांना आज वैकुंठ वास झाला. अर्थातच ही फार मोठी मराठी माणसासाठी मतभाग्याची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं त्या संत तुकाराम महाराजांचं अगदी असं म्हणतात की असंगाशी संघ आणि काळाशी विसंग कधी करू नका. डेफिनेटली तेच जी संतवाणी आपण ऐकली आणि त्या संत तुकाराम महाराजांच्या चरणी देखील नतमस्तक होऊन आजचा हा शेवटचा प्रहार जिथे या मॅचवर आपली पकड मजबूत केली आहे ते टीम श्रावणी स्पोर्ट्स पिळंदे संघानं अर्थातच मागचे 3 दिवस आमचे पंच स्वप्नील काबाडी आणि आज विक्रमजी नाईक आणि काल चंदनजी नाईक या सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची होती. आमच्या ऑफिशियल्स रुपेश ठाकरे SSSS तुमच्या गावाचं आयोजन जरी असलं तरी तुझी मेहनत फार आहे कारण या भिवंडीला 6 कॅमेऱ्यांनिशी पहिल्यांदा क्रिकेटच्या स्पर्धा जर कोणी दाखवल्या तर याच रुपेश ठाकरेंना SSSS माध्यमातून. आणि आमचे सगळे जितेश असतील तिकडे निलेश आहेत त्यानंतर कॅमेरामन निमा आहे या सगळ्यांचे आभार आणि माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला तुम्ही संधी दिली तिथं 3 दिवस त्याबद्दल देखील तुमचे आभार. तुमचा मी ऋणी राहीन. इथे बॉलर तयार, बॉलला उडवलंय, बॉल चालला इन फ्रंट ऑफ द विकेट लॉंग ऑफ मध्ये आणि जिथून मात्र आता पहा शेवटच्या टप्प्यामध्ये यस तुम्ही पाहू शकाल प्रनिल ठाकरे त्यानंतर हेमंत त्यांच्या साथीने सगळे साथीदार शुभम देखील आहे रोशन आहेत या सगळ्यांना तुम्ही आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून त्यांचे थकलेले चेहरे पाहताय. 3 दिवसाची मेहनत विशाल पाटीलची ती देखील आपण पाहतोय दर्जेदार. आणि यदा कदाचित जर अनावधानानं कोणाचं मन दुखवलं असेल तर देखील तरी देखील आम्ही क्षमस्व असू या मायक्रोफोनवरून. इथे बॉल तयार, शेवटचा जल्लोष इथून होईल आणि या साई देवा प्रतिष्ठान चषक 2022 वर आपलं नाव कोरलंय. ये लेट्स चेअर अप फॉर टीम श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे. हिप्पी फुर्रे बजाव. खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरता पहा ते बॉल देण्यापासनं या ट्रॉफ्या पुरवण्यापासनं सनील ठाकरेची फार मोठी मेहनत आहे. सनील तुझा आभार. षटकाराच्या बाहेर झेल घेण्याकरता देखील त्यांनी पारितोषिकं लावली. तर आशुतोष पाटील असतील त्यानंतर ओंकार ठाकरे असतील या सगळ्यांची मेहनत आहे या स्पर्धेकरता. आणि खऱ्या अर्थानं साईनाथ पाटील आहेत, समीर पाटील आहेत या सगळ्यांची मेहनत. साईनाथ पाटील अर्थातच स्कोरिंगची भूमिका देखील बऱ्याच जणांनी निभावली. परंतु त्याआधी यतीश या, यतीश ठाकरे आपण या, आपल्याकरता जे कॅश प्राईज आलंय ना ते घेऊन जा. हा तुमचा विजय जल्लोष साजरा करून घ्या. आणि 2 मॅन ऑफ द मॅच ज्या देण्याच्या बाकी होत्या आकाश, आपण आपली 1 मॅन ऑफ द मॅच जी बाकी होती तुम्हाला मिळेल एक अतुलजी गोराटकर आणि नरेंद्रजी गोराटकर या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर कार्तिक मोटर्स त्यांच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. ज्यावेळी तुम्ही घरी जाल त्यावेळी तुमची आई बहीण देखील खुश होईल कारण त्यांच्या वतीने एक छोटं एक स्टायलिश टीपॉटचा सेट तुमच्याकरता आहे. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर प्रणेते श्री सोनल नारायण पाटील आणि किंजल सोनल पाटील यांच्या वतीने क्रिस्टल ट्रॉफी. तर या आकाश, आकाशला आपण पुरस्कृत करतोय. तर आपण अभिनेते राज यांना विनंती करूयात आणि अभिनेत्री दिशाजी झिरवा आणि राज यांना विनंती करूयात. अभिनेते राज की आपण त्या खेळाडूला पुरस्कृत करा. तुमच्या शुभाशय त्या खेळाडूचा गौरव इथे तुम्हाला प्रदान केलं जाईल. आकाश चला, खेळ हार जीत या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत त्यामुळे द्वितीय क्रमांकाचा मान आपल्याला मिळाला, आपण मिळाला आणि डेफिनेटली तुमचं ते अभिनंदन आम्ही या स्पर्धेतून करतोय. आणि यतीश या, 500 रुपयाचं कॅश प्राईज या अभिनेत्रीच्या शुभेच्छा. आपण त्यांना टीपॉटचा सेट अर्थातच छोटे छोटे जे कप आहेत चहाचे ते देखील हे चांगलं गिफ्ट हॅम्पर मी तर म्हणेन चांगली संकल्पना आहे.
आदरणीय अतुलजी गोराटकर आणि नरेंद्रजी गोराटकर यांच्या वतीनं आणि यतीश दादा या त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राईज, आदरणीय प्रफुल्लजी पाटील, तर यस अभिनेत्री दिशाजी झिरवा यांच्या शुभास्ते ते आपण पारितोषिक प्रदान करूयात. वेल प्लेड मिस्टर यतीश ठाकरे, धन्यवाद. हार्दिक स्वागत. आणि आदरणीय सन्माननीय संकेत पाटील यांच्या वतीनं हे थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो, त्याचा पूर्ण खर्च, त्याची पूर्ण स्पॉन्सरशिप संकेतनं दिली आहे. तर संकेत पाटील यांचा आपण शाही सन्मान करूयात. मी माजी अध्यक्ष साईदेवा प्रतिष्ठान महेंद्र भाकरे यांना विनंती करतो आहे, आपल्या शुभास्ते आपण संकेत पाटील यांना सन्मानित करायचा. या संकेत खऱ्या अर्थानं संकेतजी पाटील, आणि आज ते विवाह बंधनात देखील अटकलेत. विश यू कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यूली मॅरिड लाईफ. तर त्यांचा सन्मान या मंचावरून आज नुकताच साखरपुडा समारंभ देखील संपन्न झाला. डीजेची व्यवस्था आदरणीय छगन घागस आणि ऋतिक पाटील, जे ऋतिक जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋतिक या, आपला देखील शाही सन्मान या मंचावरून केला जाईल. तर ऋतिक यांना आपण सन्मानित करूयात. तर ऋतिक जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मॅन फ्रॉम कोशिंबे. तर यांचा शाही सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. दुर्गेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ऋतिक जाधवला सन्मानित करूयात. शाल, एक मायेचं वस्त्र, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण पुरस्कृत, अर्थातच त्यांचा शाही सन्मान या मंचावरून करतोय. तर अगदी आमचा आवाज ज्याने 3 दिवस पोहोचवला प्रेक्षकांपर्यंत, त्या डीजे एसपी आपण या, आपला देखील शाही सन्मान.